हाय, हॅलो, नमस्कार. मी मंदार पाटील आणि भटकंतीच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता तुम्हाला कळलं असेल की मी कुठं आहे, नसेल तर सांगतो तुम्हाला. मी आता कोकणात आहे, कोकण, वन ऑफ द माय मोस्ट फेवरेट प्लेस. आणि आता मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि मालवण तालुक्यातलं जे सुकळवाड गाव आहे, सुकळवाडच्या शेजारी एक ठाकरवाडी म्हणून एक छोटीशी 5-25 घरांची एक वाडी आहे, त्या वाडीमध्ये मी आता आहे. तर आजच्या ट्रॅव्हल लॉगमध्ये आपण इथल्या माणसांना भेटणार आहोत, त्यांच्या आयुष्यातली ट्रॅझडी आज आपण आजच्या भटकंतीच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. आत्ता मी आहे कोकणातला, माझा एक खूप जुना मित्र आहे, तरुण मित्र आहे राजू गोगळे, त्याला मी आता भेटायला आलो आहे आणि त्याच्यासोबत आपण आता वार्तालाप करणार आहोत. चला. माझा मित्र आहे राजू आणि बीकॉम झालेला आहे आणि लाईफमध्ये खूप स्ट्रगल, खूप ट्रॅजडी सहन केलेला हा मित्र आहे. मला एक माझ्या विचार आहे, मला पोलीसवरती काहीतरी करायची, काहीतरी करायचं, काहीतरी दाखवायचं. काय आलं, 2013 साली समान मार्क झाले माझे, त्यामुळे मला त्यात नाही मिळालं कारण माझी तेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण नव्हती. 14 साली गेलो 1 मार्क कमी, 15 साली गेलो 1 मार्क कमी, त्यामुळे माझं लाईफ बिस्कटच गेलो. म्हणजे म्हणतात ते आपण, म्हणजे आपल्या नशिबात नोकरीत नाही, माझी पण शेती पण नाही साहेब, काहीच नाही. आता मी फक्त काय धंदा झालं, त्याच्यानंतर मी एक्साईज वरती नाही गेलो, तिथे पण मीटिंग रेकॉर्ड झाले, रेकॉर्ड आपल्या नशिबाने काय झालं. आता आम्ही हमाली करतो. आता मग सलग 4 वेळा पोलीस भरतीला, एक्साईजला, वेटिंगला, लिस्टला नाव होतो, तरी कुठंतरी 1-2 मार्क आणि आपण जो लक फॅक्टर बोलतो तो लक फॅक्टर नसल्यामुळे सिलेक्शन झालं. आणि तू आता काय करतोस मग? आता सध्या मी हमाली करतो. कसली हमाली करतो? सिमेंट. बीकॉम झालेला एक तरुण तडपदार मुलगा आणि सलग 4-4 वेळा वेटिंग लिस्टला नाव लागतं भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी, आणि तरीही नशिबाच्या पाड्यात नोकरी नाही पडत. आणि मग लाईफ असा एक यू टर्न घेते, एका वळणावरती पाठीमागच्या येते आणि तिथून परत मग अशा वेल एज्युकेटेड तरुणाला त्याला हमाली करावी लागते. आणि हमाली करून त्याला जर आपलं आयुष्य आयुष्याची गुजराण करावं लागत असेल तर याच्यासारखं बॅड लक काय असू शकतं? तर तुला काय वाटतं आयुष्याबद्दल? आता काय नाही वाटत, काय नॉर्मली पटत वाटतं काय. आता आपण जगायचं आणि आपण मारणार आहे. आजच्या एपिसोड मधल्या पहिल्या ट्रॅझडी मॅनला आपण भेटलेलो आहे आणि आता पुढच्या ट्रॅझडी मॅनला आपण भेटायला जाणार आहोत. आता माझ्यासोबत आहेत ठाकरवाडीचे माजी पोलीस पाटील. मी या गावचा एक प्रतिष्ठित नागरिक. पहिला 1982 सालात उपसरपंच म्हणून झालो आणि त्यावेळी या गावामध्ये लोकप्रतिष्ठा कशी नांदवावी हे आम्ही नांदवलो. आणि त्याच्यानंतर मी 1986 ला पोलीस पाटील झालो. मग या गावात पहिली बँक आणली असेल तर मी सुकळवाडची बँक मी आणली, तशी दूधडेअरी 1986 ला घेऊन आलो. वाटेल तर गेलो, परंतु मी हे काम फार समाजाने बजवलं. या गावात 3.5 घरं होती, साखर समाजाची फक्त 3.5 घरं होती. अच्छा. परंतु त्यानंतर मी 24 घरं माझे 1986 नंतरच झाली आणि त्यावेळी मी काही करून वाटेल ते करून शासनाबरोबर, शासनाच्या बरोबर समाज कल्याण अधिकारी प्लाझोन ऑफिसरवरच सर्व फिरलो. त्यानंतर काही लोकांना कसं वागायला तो सुद्धा मी लोकांना सांभाळून दिला आणि त्यानंतर लोकांना हे दुर्दैव येते असं झालं की त्यावेळी आमच्या शासनाकडून समाज कल्याणकडून म्हणा किंवा कुठूनही. पण आत्ता काय पोलीस पाटलांचा आत्ताची परिस्थिती, मी ज्यावेळी लागलो त्यावेळी 45 रुपये पगार होता, परंतु नागपूरला मी ज्यावेळी गेलो. पण आत्ता काय करताय? आत्ता मी जेव्हा मी पोलीस पाटील, आता माझी ज्यावेळी रिटायरमेंट झाली त्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचं आता मानधन नाही किंवा मला पेन्शन नाही, काही नाही. आता मी राजकारणी लोक ऐकत नाहीत बोलायला, तुम्हाला माहिती आहे, ऐकत ग बघ, ऐकतच नाहीत. करणार काय आता? कसं आयुष्य जगतंय आता? आयुष्य जगतो मुलं काय घालतात ते खायचं, फिरून यायचं. फक्त आता तर करतो ते राजकारणातून एकच करतो, खासदार आणि मी एका वर्गात होतो. अच्छा. खासदार आणि मी एका वर्गात, काही ना किंवा जातो हे डिस्ट्रिक्ट आहे. हे सांगतोय राजकारणी माणसं बोलायला ऐकत नाहीत. एकदा जर माईक माझ्यावर बोलायला, खासदार सुद्धा आज माझ्यावर बोलू शकतो.
लागत नाही असं विषय बोललो. असा विषय जय महाराष्ट्र. पिठाच्या गिरणीत जाणार आहोत आणि पिठाच्या गिरणीमध्ये आपलं एक कॅरेक्टर आहे त्याला आपण आता भेटायला जाणार आहोत. कॅरेक्टरचं नाव आहे की नाना. ओ नाना खय असा अडे मग काय हा आमचा नाना. नाना किती वर्ष गिरणीत काम करतो? 40 वर्ष गिरणीत काम करतो. आणि सकाळी किती वाजता येतो? सकाळी 8 वाजता. संध्याकाळी 7 वाजता. सकाळी 8 ते संध्याकाळी 7 गेली 40 वर्षाचं नानाचं रुटीन सुरू आहे. मुंबईला गेला नाही काम? नाही मुंबईला नाही. काय सवय? आपण कडे आपल्या गावावर जाऊ. आपलं गावावर इथं किती पडतं पेमेंट महिन्याला? 9000. लोकांची दळणं दळून दळून आयुष्याचं दळण झालेलं पण खूप शेर दिल माणूस आहे आणि आपलं आवडतं कॅरेक्टर आहे कोकणातलं आणि हटत नाही तटत नाही सुटसुसाट. आणि आपण म्हणतो ना कोकणची माणसं फणसासारखी असतात, वरून काटेरी असतात पण आतून गोड असतात. सेम कॅरेक्टर, सेम फणसासारखं कॅरेक्टर आहे. कधी भेटलो मला शिव्या घातल्याशिवाय कधी गाळी घालतो. गाळी गाळी म्हणजे कोकणात गाळीला शिव आपल्या भाषेत घाटावरती शिव्या म्हणतात त्याला इथं गाळी घालणं म्हणतो. आणि गाळी घालून दरवेळी बोलवणार आणि मग नंतर आता मला त्याने वडापाव खायला बोलवले आणि मी इथं नाक्यावरचा वडापाव त्याच्याजवळचा खाणार आहे. गिरणीत एकूण वेगवेगळ्या प्रकारच्या 19 गिरणी आहेत. वेगवेगळ्या त्याच्यात मसाल्याची आहे, तळपाची आहे, लाडूची वेगळी, मोगऱ्याची आहे. आणि 19 गिरण्यात गेली 40 वर्ष हा एकटा माणूस अहोरात्र चालतो. नॉन 100 रुपयाचे ते किती आहेत? 100 रुपयाचे 7-8. कुठला आहे? ही दिंडी भिंगरी. भिंगरी भिंगरी तुझी भिंगरी झाली की नाही? झाली माझी आता विचार सुरू होती. मी कोकणातला डॉन मकरंद मस्कर याच्याकडे आलोय आणि खूप जॉली आणि फार अँटिक पीस बोलतो ना, अँटिक पीस असा ठाकरावाडीला अँटिक पीस आहे भावला आणि त्याला आपण भेटायला जातो. चला आवडत. हाय किती लस हा मोडेल बोल की सर जागा दे बसायचं नाही. आणि ठाकरवाडीतला ग्रंथ मस्कर मकल्या अजून किती नाव आहे त्याची? मेन नाव संदीप. संदीप मक्या भाई मक्या डॉन आणि कोकणातली सगळी प्रकरण याच्याकडे असतात. मांडवली मारामारी वॉट एव्हर काय असेल ते सगळं याच्याकडे असतं. तर हमालीला गेला होता बरोबर ना? काय करू लागलास? मीठ उतरून मीठ एक दिवस काम करायचं 8 दिवस खायचं. मग अशी गाडी घातली ती लॉकडाऊनच्या काळात काय केलं? काय नाही, एक दिवस त्यांच्यात काम करायचं आणि 8 दिवस खायचं. नाही वेगळी वेगळी गाडी होती. आमची लोकांनी बघितलं म्हणजे वहिनी द्वारा एक दिवस काम करताना 8 दिवस राहण्याचं खायचं. आणि आता काय मागचं शेड्यूल काय?
शेड्यूल काय नाही. म्हणजे अखिल भारतीय चला बसवा संघटनेचे अध्यक्ष मकरंद मस्कर, कोकणातली सगळी माहिती आहे याला बरं का? आणि सगळी म्हणजे एकदम जर रॉ संघटनेत जर याला पाठवलं तर खूप चांगला फायदा होईल देशाला आपल्या, कारण की अख्ख्या कोकणातली सगळी खबरबात असते ना तुला, कोण कुठं गेलं, कोणाचं काय झालं, बाकीच्या सगळ्यांना दाखवतो राहुल. आता मी माझा मित्र बाबल्याच्या घरी आहे, हे त्याचं घर आहे. तुम्ही कोकणी पद्धतीचं घर बघितलंय कसं असतं, कुडंब असतं, ते अंगण असतं आणि कौलारू घर असतात, पण याने आता थोडंसं मॉडर्न झालेत, पत्रा घातल्या. काही खुर्ची वगैरे देणार आहे बसायला की उभा दारातच उभा करतो पाहुणे आम्ही. आपल्याच्या घरी आणि इथं घर सुट्टे, आपण ज्याला काजू हे काजू सुट्ट करायचं काम सुरू आहे. वेस्ट इंडिजच प्लेयर आपण बघतो त्यांच्यातलाच आहे तो असं आपल्याला वाटेल. आणि मुंबईला खूप कामं केलीत त्यांनी, खूप अडचणी. आय होप तुम्हाला भटकंतीचा हा एपिसोड आवडला असेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल गेले गेले डाव बोंबलला. तुम्ही कोकणात आहे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा की आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला. भटकंतीचा नवीन भागात आपण भेटू, तोपर्यंत जय महाराष्ट्र.